ले वो करके दो महीना नहीं हुआ और आए मुंह उठा के शादी करने के लिए। आम्ही चौग शिक्षण संपवून आम्ही नोकऱ्या सुद्धा आहेत आता मला यार ऑलमोस्ट ऑलवेज बिझी यू नो। अप्पा मैं सुब्बू के बिना जी नहीं सकता, मैं पूरी कोशिश करूंगा कि उसके चेहरे का स्माइल कभी फेड आउट नहीं होगा। आले दोना से चार बैचलर सा लेबल निकाला आता बिल्डिंग खत्म फैमिली वाला तू झाला। एक मिनिट, अपन क्रिकेट खेलत होतो, बज्जी ने शॉट मारला, बॉल वर गेला, तो पकडायला मी गेलो, सुटला रे। हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना दांबोळी, रात्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। डोक्याला शॉट हा एक असा शब्द आहे की आपण तो दिवसातनं किमान 10 वेळा तरी वापरतो, म्हणजे काय यार डोक्याला शॉट देऊ नको। आणि याच नावाचा एक सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे, काय नेमका डोक्याला शॉट आहे हे मला जाणून घ्यायचं आणि त्यासाठी या सिनेमाची संपूर्ण भली मोठी टीम माझ्यासोबत आहे। खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं रात्री मराठीमध्ये। हे नावच कसलं भारी आहे तुमच्या पिक्चरचं, डोक्याला शॉट। तर मला सिनेमाबद्दल तुमच्या सगळ्यांकडनं जाणून घ्यायचं, सर तुमच्यापासून सुरुवात करते। सगळ्यात आधी काय नेमकं डोक्याला शॉट? डोक्याला शॉटचा ट्रेलर आता बाहेर आलाय आणि डोक्याला शॉट बेसिकली एक स्टोरी आहे अबाउट अ गाय जो डोक्यावर पडलाय आणि डोक्यावर पडल्यानंतरचा त्याचा गोष्ट आहे, तो कसा त्याचा मित्रांना त्याचा वुड बी ब्राईडला तो डोक्याला शॉट देतो, तसला तो स्टोरी आहे डोक्याला शॉट। जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा खरं तर वाटलं की नेमकं काय घडलं असेल, म्हणजे मेमरी जाईल किंवा असं बऱ्याच गोष्टी आल्या होत्या, कसं प्रेक्षकांना नेमकं काय सिनेमातून बघायला मिळेल? तोच आहे एक्झॅक्टली, तो त्याचा लग्नाचा आदल्या दिवशी तो क्रिकेट खेळायला जातो आणि तो पडतो आणि त्याचा नंतरचा गोष्ट, तो कसा त्या बाकीचे मित्रांना कसा प्रॉब्लेम होतो आणि तो कसा त्याला बाहेर काढतात प्रॉब्लेम मधून आणि किंवा ते कसं फसतात त्याचा, ते तुम्हाला बघायला मिळणार डोक्याला शॉट मध्ये। ओके, तर आता आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिला तुम्ही खूप वेगळ्या वेगळ्या भूमिकेतनं बघितलंय आणि तुम्हाला तिथे एक तमिळ भूमिकेमध्ये दिसणार आहे, सगळ्यात आधी किती एन्जॉय केली अशी भूमिका? खूप जास्त। थँक्यू सर, पुन्हा एकदा मी त्यांना रोज थँक्यू म्हणण्यासाठी, कारण मला फार आवडतं, साऊथ इंडियन कल्चर आवडतं, माणसं आवडतात, फूड आवडतं आणि अशी भूमिका माझ्या वाट्याला येईल असं मला वाटलं नव्हतं मराठी इंडस्ट्री, मला सगळं टॉलिवूडमध्ये जायला लागेल त्यासाठी, पण व्हेरी थँकफुली इतक्या लवकर घडलं आणि सुब्बुलक्ष्मी अय्यंगार नावाचं कॅरेक्टर करते आणि फार मज्जा केली आहे आणि सगळ्यात जास्ती धमाल आणि मजा मला तमिळ गाणं गाताना आली, आम्ही दोघांनी तमिळ गाणं गायलं या चित्रपटासाठी, सो अशा खूप हॅपनिंग गोष्टी आहेत आणि माझ्या वाट्याला आले त्या चित्रपटात। भाषा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर असेल, तुझं खूप छान मराठी बोलताना तुला ऐकलंय प्रेक्षकांनी, तर या सिनेमासाठीची ती मेहनत कशी होती? नाही, ते म्हणजे असे आता हे सर आमचे साऊथ इंडियन आहेत आणि ते उत्तम मराठी, हो तर तशीच ही मुलगी ती उत्तम मराठी बोलते पण ती तामिळ आहे, तर काही वाक्य आहेत जी मी यांना समोर ठेवून तुम्ही बोला मग मी कॉपी पेस्ट करते इतपत अशा पद्धतीने यांना फॉलो करून बोलले आहेत, पण ते फार थोडी आहेत वाक्य, अदरवाईज मी मराठी छान उत्तम मराठी। मला एक वाक्य नक्कीच ऐकायला आवडेल तमिळ मधलं, वाक्य नाही आठवते मला, डायरेक्ट गाणं सापड रोमनल्ला म्हणजे एक्स्ट्रीमली गुड। ओ बरं, तर आपल्याला नाही पुढच्या काही सेगमेंट्समध्ये शिकायचंच आहे तुझ्याकडनं तमिळ, सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट। ओंकार कशी भूमिका आहे? डोक्याला शॉट हा आमचा सिनेमा 1 मार्चला रिलीज होतो आहे आता आणि डोक्याला शॉट ही 4 मित्रांची गोष्ट आहे, एका मित्राच्या आयुष्यात आता शिवसर म्हणले तसं काहीतरी घडतं आणि मग पुढे काय होतं आणि त्या त्या प्रश्नात ते कसे बाहेर पडतात हे एका लायटर व्हेननी एका कॉमिक व्हेननी आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याच्यामध्ये मी चंदू नावाचं पात्र करतो आहे, कॅरेक्टर करतो आहे। आपल्या प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये असा एक मुलगा असतो की जो अत्यंत शांत असतो, स्टडियस असतो, शिस्तीचा असतो, ज्याला असं वाटतं की काही जगात घडत असेल की त्याची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे, तर असा हा मुलगा आहे, पण अर्थातच याला सगळं कळतं असं नाही, त्यामुळं एकमेकांच्या डोक्याला हे शॉट देतच राहतात, त्याचे काही निर्णय असे होतात की जे काही काय पुढे होणार आहे ते कळत नाही आणि असं हे पात्र आहे। वाव, रोहित माझ्या कॅरेक्टरचं नाव यामध्ये आहे बच्ची, तर तू कॅरेक्टर मध्येच येऊन बोल बिकॉज मला खूप सवय आहे असं तुला ऐकायची, वेगळ्या वेगळ्या आवाजातले डायलॉग ऐकायचे। बरं, ओके, माझ्या कॅरेक्टरचं नाव भज्जी आहे यामध्ये, जसं ओंकारने सांगितलं की चंदू जो आहे जो नीट नेटका व्यवस्थित जबाबदारी घेणारा असा आहे, तर भज्जी बरोबर त्याच्या उलट आहे, हा काहीतरी एक गोष्ट कॉन्फिडेंटली करायला जातो आणि माती खातो,
असा एक शो फ्लॉपर जो मित्र सगळ्यांच्या ग्रुपमध्ये असतो तसं हे कॅरेक्टर आहे, पण हे लोक त्यावर त्याच्यावर चिडचिड करत असतात, त्याला खुळ्यात काढत असतात. म्हणजे माझी आणि गणेश पंडितची एक कॉम्प्लिमेंटिंग जुगलबंदी यामध्ये बघ, एकमेकांवरच्या कुरघोड्या आपण बघायला मिळतील की आम्ही दोघं चान्स हुडकत असतो की कधी एकमेकांना खुळ्यात काढू. सो असं एक शो फ्लॉपर इंटू कटलेट पर्सनॅलिटी जी म्हणतात ना, तसा हा आहे भज्जी. बरं, आता मला नक्कीच ऐकायला आवडेल भज्जी कसा आहे. सुव्रत, मी डोक्यावर पडलेलाच आहे. हा, मला एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारायचा होता की सुव्रत कसा डोक्यावर पडला आहे. मी अगं खूप उगाचच लोकांना वाटतं की मी सरळ सभ्य माणूस आहे. मी अजिबात तसं नाही आज की मला वेडेपणा करायला प्रचंड आवडतो, फक्त माझं चांगली गोष्ट अशी की मी अत्यंत सरळ सभ्य चेहरा ठेवून वेडेपणा करतो. म्हणजे विश्वास नाही बसणार कोणाला. नक्की कळत नाही हा मजा करतोय, हा आपली खेचतोय, यावर आपण हसायचंय करायचंय, हा खरंच डोक्यावर पडलाय. तर त्यामुळे मला ही भूमिका जेव्हा आली तेव्हा मला फारच मजा आली, कारण लिटरली डोक्यावर पडलेल्या माणसाचा रोल आहे. आणि असं आपल्याला वाटतं की जो माणूस डोक्यावर पडलाय त्याला तर तो किती त्रासातून जात असेल, तर असं अजिबातच नाही. हा सगळ्यात मजेत आहे आणि सगळ्यांना त्रास देतोय. त्रास सगळ्या इतरांना, म्हणजे ही व्यक्ती सोडून फिल्म मध्ये सगळ्यांना त्रास होतोय या गोष्टीचा की हा डोक्यावर पडलाय, याला शून्य त्रास होतोय. हा मजेत आहे आणि ते का मजेत तो आहे, तो कसा मजेत आहे आणि त्यातून काय काय मजा घडतात हे म्हणजे ही पूर्ण जर्नी. म्हणजे डोक्याला शॉट फक्त 3 दिवसाची फिल्म आहे, म्हणजे लग्न होण्याच्या 2 दिवस आधी आणि लग्न होऊन त्यानंतरचा 1 दिवसाची सकाळ, एवढीच फक्त 3 दिवसांची ही गोष्ट आहे. पण ट्रेलर मध्ये तुझ्या त्या साऊथ इंडियन गेटअपचे ग्लिम्स बघायला मिळाले प्राजक्त, आणि भारी दिसते असतो त्याच्यामध्ये एकदम. तुला कसं वाटलं त्या गेटअप मध्ये येऊन? अरे मी प्रेमात आहे ऑलरेडी साऊथ इंडियन गेटअपच्या कल्चरमध्ये. तर मी तर विशेष लक्ष दिलं की आपण त्यातल्या त्यात आणखी सुंदर छान दिसावं, कॉस्ट्युम पासून हेअरस्टाईल पासून अगदी रितसर सगळा अभ्यास आणि एक्झिक्युशन असं रितसर केलं मी प्रेमात असल्यामुळे. सरांनी ओंकार इतकी तारीफ केली आहे सगळ्यांची की किती भारी तुमचं सगळ्यांचं अभिनय झालंय. तू ही थ्रू आउट जर्नी कशी एन्जॉय केलीस आणि अनुभव कसा होता? आता सुरत म्हणला तोच अर्थात सगळ्यांचा एकत्रच अनुभव आहे तो. आणि कॉमेडी करताना विशेषतः हे होतं की तुम्हाला काय करायचं नाही हेच कळणं आवश्यक असतं आणि त्याच्यात करायचं जी आम्ही टेकच्या आधी करून बघायचो की हे होता कामा नाही टेक मध्ये. त्यामध्ये मला वाटतं शिवसरांचा फारच जास्त मोठा हात आहे, कारण का आम्ही पहिल्यांदा जेव्हापासून स्क्रिप्ट रिडिंग सेशन्स करत होतो आणि करून बघत होतो गोष्टी, तेव्हा त्यांना नक्की कसं करायचंय आणि किती करायचंय त्याचं अगदी पहिल्यापासून त्यांना अगदी मनात क्लॅरिटी होती. आणि आम्ही ज्या रिहर्सल्स केल्या त्याच्यापेक्षा आम्ही ऍक्च्युअल शूटमध्ये काहीच वेगळं केलं. ऑलमोस्ट आम्ही तसंच्या तसं त्याच्यातली स्पॉन्टेनिटी अर्थात एक भाग झाला, पण अदरवाईज शिवसेनांच्या डोक्यात ती फिल्म जशी होती तशी आम्हाला वाटतं की आम्ही तशी ती केली आहे. आता ती लोकांना आवडावी अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे फार खरं तर मजा आली की असं काही नव्हतं की ऐन वेळेला आपल्याला काहीतरी वेगळंच सांगितलं आहे, वेगळं म्हणजे आपल्या पात्राबद्दलच काहीतरी वेगळं सांगितलं जात आहे की तू असा नाही आहे. ते अगदी सुरुवातीपासून क्लिअर होतं आणि अर्थात सुरतला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे, आम्ही नाटकांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. रोहित आणि गणेशची माझी इतकी ओळख नव्हती, प्राजक्तावरून मी आत्ताच एका सिनेमामध्ये काम केलं होतं. शिवसरांची पण माझी ओळख नव्हती, पहिल्यांदाच मी त्यांना भेटलो होतो म्हणजे. परंतु असं एक पहिले 1-2 तास गेले की ज्याच्यामध्ये ओळख होईपर्यंत, त्याच्यानंतर हा प्रश्न कधीच आला नाही की आपण एकमेकांना ओळखतो नाही ओळखत, आणि फारच त्यामुळे मजा आली. वाव, रोहित कसा होता भज्जी साकारतानाचा अनुभव? भज्जी साकारतानाचा अनुभव सुपर होता, कारण शिवसरांनी जेव्हा पहिल्यांदा मी ते नरेशन ऐकली होती, पूर्ण स्टोरी ऐकली होती, तेव्हा म्हणजे मी प्रेमात होतो चारही कॅरेक्टर्सच्या, इवन सुब्बू या कॅरेक्टर. म्हणजे स्क्रिप्ट ते मला करायचं होतं की मला करायचं होतं. तर इतकी स्क्रिप्ट उत्तम पद्धतीने बांधलेली आहे शिवसरांनी आणि वरुण नार्वेकरनी पण डायलॉग रायटिंगमध्ये शिवसरांबरोबर कॉन्ट्रीब्यूट केले त्यामध्ये. इतकी अप्रतिमरित्या बांधलेली स्क्रिप्ट होती की आम्हाला वेगळं काही करायची म्हणजे गरजच पडली नाही. हे जे दिलंय ते केलं तरी हे इनफ आहे, हे आमचं डिस्कशन व्हायचं. आणि जेव्हा ते रिडिंग सेशन्स झाले आमच्या ऑफिसवर, तर त्यापैकी ना बराच वेळ आम्ही जी फालतूगिरी करायचो त्यातून एक बूस्ट मिळायचं की अरे यार आता हा सीन व्यवस्थित करू, आता हा सीन व्यवस्थित करू. त्यामुळे त्या फालतूगिरीचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यामुळे गणेश पंडित
जे असायचे ते बऱ्याच वेळा भरकटायचे, त्यांना मूड नसायचा, ते रिडिंग बिडिंग करायचं, मग ते पीजे बिजे मारायचे, मग सर म्हणायचे अरे क्रॅकेट ना पीजे मारता येतो, त्यावर मग गणेश पंडित म्हणाल कसं म्हणजे काय का सक्सेसफुल जोकच्या मागे 10 पीजे असतात वगैरे, हे असं डिस्कशन या वैचारिक लेवलला जायचं पीजेचं वगैरे. सो ती प्रोसेस खूप धमाल उडवणारी होती. आणि फिल्म जेव्हा फ्लोअरवर गेली तेव्हा सुद्धा म्हणजे सगळं प्रॉपर प्लॅनिंग होतं, स्टोरी बोर्ड होतं की आज हे करायचं, आज हे संपवायचं, इतकं होणार तितकं होणार, आणि ती बरोबर त्यावेळेस फिल्म ती संपली आणि आम्ही खूप एन्जॉय केली ती प्रोसेस. आणि होपफुली आता प्रेक्षक पण एन्जॉय करतील त्या पडद्यावर. येस, धमाल हा सिनेमा तुमचा तयार झाला आणि प्रेक्षकांच्या भेटीला येईल तो. जाता जाता प्रेक्षकांना सिनेमाबद्दल काय सांगा तुमच्यापासून सर? डोक्याला शॉट आमचा फिल्म 1 मार्च 2019 येत आहे, एकदम धमाल फिल्म आहे. तो नाव डोक्याला शॉट असला तरी तुम्हाला लोकांना डोक्याला शॉट होणार नाही आहे. इट्स कम्प्लीट एंटरटेनर अँड सिच्युएशनल कॉमेडी. सो आय एम शुअर यू ऑल विल एन्जॉय द फिल्म. डू वॉच द फिल्म इन थिएटर्स अँड सपोर्ट अस. येस, मला पण असं वाटतं मराठीत विनोदी चित्रपट जरी येत असले तरी सुद्धा ब्लॅक ह्युमर तसा आणि सिटकॉम्स असे खूप कमी असतात, तर हा चित्रपट उत्तम नमुना असेल त्याचा आणि एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा पडेल मला वाटतं ह्या चित्रपटापासून. अशी वेगळी धाटणी मांडणी पण आहे चित्रपटाची आणि तसा कॉन्सेप्ट पण आहे. आणि अर्थात मराठी तमिळ लग्न आहे आणि सो रोमॅन्स आहे, मॅडनेस आहे, क्रेझी थिंग्स आहेत. फॅमिली ऑडियन्स पण रिलेट करू शकेल कारण फॅमिली ऑडियन्ससाठी सुद्धा फिल्म आहे, यूथसाठी तर आहेच आहे. सो असं गाणी धमाल आहेत, व्हिज्युअल ट्रीट असणार आहे, अशा सगळ्या गोष्टींचा पुरेपूर मसाला आहे तिथून. सो अजिबातच तुम्ही अफोर्डच करू शकणार नाही मिस करणार. सो बघायचीच आहे 1 मार्च. डोक्याला शॉट 1 मार्चला रिलीज होतोय. आपण अनेक वेळेला दुसऱ्यांवर हसतच असतो, ही फिल्म बघून आपण जरा स्वतःवरही हसूयात सगळ्यांनी. आणि आम्हाला फार मजा आलेली ही फिल्म करताना, जर तीच मजा तुम्हाला आली तर आम्हाला आणखी जास्त मजा येईल. सो 1 मार्च डोक्याला शॉट, ब्रिंग इट ऑन. मित्र म्हणेन की सिच्युएशनल कॉमेडी ही नेहमी वर्क होत आली आहे आतापर्यंत कॉमेडी फॉर्मॅटमध्ये आणि इथून पुढे होत राहील. सो डोक्याला शॉट बेसिकली एक सिच्युएशनल कॉमेडी आहे. इथे कुठेही ओढून ताणून असा विनोद आणला नाही आहे की बाबा आपण विनोद करूया, कारण ही ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर गंभीर सिच्युएशनमधून जाणाऱ्या एक 4 मित्रांची कथा आहे जी सिच्युएशनल काही कॉमिक अंगाने पुढे 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 जाते. सो सिच्युएशनल कॉमेडीवर माझा खूप मोठा भरोसा आहे आणि मला असं वाटतं की ही इथेही वर्क होईल. 1 मार्चला फिल्म येते आमच्या सगळ्यांची ही डोक्याला शॉट. आम्हाला करताना खूप धमाल आले आणि ऑफकोर्स तुम्हाला बघताना सुद्धा खूप धमाल येईल. 1 मार्च विसरू नका. या सगळ्यांनी सांगितलं ते तर त्या सगळ्या गोष्टी डोक्याला शॉटमध्ये आहेच आहेत. आणि आणखीन 2 अप्रतिम गोष्टी आहेत. एक म्हणजे आउटस्टँडिंग म्युझिक आहे, अप्रतिम गाणी आहेत 4 गाणी. टायटल ट्रॅक अमित राज यांनी कंपोज केलं आणि पहिल्यांदा मिका सिंग यांनी मराठीत गाणं गायलं आहे. आणि इतकं आउटस्टँडिंग आणि एनर्जेटिक सॉन्ग आहे आणि त्यावर एक अप्रतिम फनी मोंटाज आहे टायटलला. सो फिल्मची सुरुवातच तुम्हाला खूप धमाल करून देणारी आहे. मी आणि प्राजक्ताने गायलेलं एक तमिळ गाणं आहे जे कदाचित फिल्ममध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, पण वेब प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला आणि टीव्हीवर लवकरच ते तुमच्या भेटीला येत आहे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे कॅमेरामन सुमन साहू यांनी आउटस्टँडिंग व्हिज्युअल टेक्स्चर या फिल्मला दिलं आहे असं मी म्हणेन. मराठीत पहिल्यांदा पॅनासॉनिकचा एक बॅरिकॅम नावाचा अद्ययावत कॅमेरा वापरला गेला आहे. याआधी कुठल्याही मराठी चित्रपटासाठी हा कॅमेरा वापरला गेलेला नाही आहे. हिंदीत सुद्धा अगदी मोजक्या म्हणजे सुई धागा किंवा अशा अत्यंत काय म्हणूया त्याला मोठ्या बॅनरच्या लोकांनी वापरलेली ही टेक्नॉलॉजी आहे, कारण ही अद्ययावत आहे आणि व्हिज्युअली खूप वेगळा आउटपुट देणारी टेक्नॉलॉजी आहे. मला असं वाटतं की नेहमी आपण मराठी सिनेमा तंत्रज्ञानाच्या बाबतीत हिंदीपेक्षा किंवा साऊथ इंडियन सिनेमापेक्षा मागे पडतो का असं आपला कधी कधी मराठी सिनेमांविषयी तक्रार असते. पण मला हे सांगायला फार अभिमान वाटतोय की मी अशा सिनेमाचा भाग आहे की ज्यात मराठी तंत्रज्ञान हे अगदी आत्ता ॲट पार जगात जे चाललं आहे ती टेक्नॉलॉजी वापरून केलेलं आहे. सो नक्की बघायला जा, कारण ज्या लोकांना हे सगळ्याची जाण आहे आणि हे बघण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी व्हिज्युअल आणि साऊंड वाईज सुद्धा प्रचंड मोठी ट्रीट आहे, कारण बॅकग्राऊंड म्युझिक रोहन विनायक यांनी केलंय, अनेक हिंदी सिनेमे केलेत आणि आउटस्टँडिंग बॅकग्राऊंड स्कोर आहे. सो अभिनय स्क्रिप्ट विषयी मी बोललोच, पण तांत्रिक बाजू
की मला असं वाटतं की म्हणजे अभिनयापेक्षाही काकण बरं सरस आहे, मला फार अभिमानाने सांगायला वाटतं डोक्याला शॉर्ट विषयी. सो 1 मार्च डोक्याला शॉर्ट. येस, म्हणजे आता नेमकं काय आहे डोक्याला शॉर्टमध्ये बघायची एक्साइटमेंट मला सुद्धा आहे. पण थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना, तुम्ही इथे आलात, आणि विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला सिनेमासाठी.